आपल्या दोघांपैकी एकाने इकडे असणं गरजेचं आहे. मी जाऊन येतो. ते बरोबर आहे, पण तू एकटा जाणार नाही. तू काळजी करू नकोस, मी सेफली जाईन. मग आता वेळ नको घालवस, ताबडतोब निघतो. चल निघतो. शुभ का चिडून गेला? माझा जीव मिहिरसाठी मीरा इतकाच तुटतो हे त्याला कळत नसेल का रे? तेव्हा त्याच रक्षण कर. माझं घराबाहेरचं आयुष्य फक्त माझंच आहे असं मला आजपर्यंत वाटत होत. ते कधीही अशा रीतीनं मिहीर पर्यंत पोहोचेल अशी कल्पनाच केली नव्हती. हे पत्रकार तरी आम्हाला का जगू देत नाही? मी माझ्या खाजगी आयुष्यात काय करतो हे लिहिण्याची काय गरज आहे? पण आता मिहीरला काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मीराताईंना तुमची खूप गरज आहे आता. माझी खात्री अश्विनी, मिहीर जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असणार. आणि अगं मीराजवळ माँ आहे, शुभंकर आहे, तिथे तुझ्याजवळ कोणीच नाहीये. तुझी तब्येत बरी नसताना मी तुला एकटीला सोडून कशी जाणार? आजपर्यंत कोणीच एवढी माझी काळजी केली नव्हती समीर शिवाय. दादा वहिनींचं खूप प्रेम आहे माझ्यावर, पण त्यांना त्यांचे त्यांचे व्याप असतातच ना. पण आता मी आहे ना, मी घेईन तुझी काळजी. एक मिनिट पलाश, प्लीज फोन ठेवू नकोस. पलाश, मिहीर बद्दल आशूकडून समजलं. हे बघ, डोंट वरी, सुखरूप असेल तो. अरे अपसेट होऊन कुठेतरी गेला असेल, शांत झाला की येईल तो परत नक्की. हे बघ पलाश, जे वाचून तो अपसेट झालाय ते गॉसिप खरं की खोटं हे मला माहित नाही. इनफॅक्ट मला त्यात पडायचंही नाही. आपण एक बाप म्हणून तू कुठेही कमी पडत नसेल याची मला खात्री आहे. डोंट वरी, मिहीर सापडेल पलाश. ओके ठीक, थँक्यू. मी देवाला साकडं घातलंय. मी सांगितलंय देवाला की आमच्या मिहीरला सुखरूप घरी परत आण. तो जिथे कुठे असेल तिथे नक्की सुखरूप असेल. विश्वास ठेव, सगळं काही चांगलं होईल. आणि आता मी फोन ठेवते. उगाच तुझा फोन वेटिंग वर नको यायला. हा, काळजी घे. मला माहिती होत मुंबईला येणारी बस कुठून सुटते, आणि आईने दिलेले पैसे पण होते माझ्याकडे. अरे पण म्हणून काय सगळ्यांचा डोळा चुकवून असं पळून जायचं? तुला काय झालं असतं म्हणजे? शुभंकर अरे नंतर रागवताला, तो इथपर्यंत सुखरूप आला हे जास्त महत्वाचं. आजी मला तिकडे राहायचं नव्हतं म्हणून मी इकडे आलो. आपण नंतर बोलूया सगळं. असं काय करतो, समजून घे ना मला. अरे मी तिथे आले असते तर इथे अश्विनी नक्की जागत बसली असती, आणि मग तिला त्रास झाला असता की नाही? शुभंकर, हॅलो.